एक कोरंबी येथील उमेश टांगले यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे। त्यांचे वडील दादाजी टांगले पण इथे आहेत आणि आज आपल्याला ऑर्गॅनिक गहू या ठिकाणी पेरायचा आहे। गव्हाची पेरणी करायसाठी आपण इथे आलो आहे आणि पूर्णपणे सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खत न टाकता कीटकनाशक न टाकता या ठिकाणी हे लागवड होणार आहे। आमच्या इकडे पाणी भरपूर आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये आपण आहोत, भंडारा जिल्ह्यामध्ये पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे पाणी याला भरपूर मिळणार आहे। जसं गव्हाला पाणी पाहिजे, जास्त प्रमाणात या गव्हाला पाणी पाहिजे या वणाला, तसे आपल्याला मिळणार आहे। अच्छा, म्हणजे घरी जनावर भरपूर आहेत तुमच्याकडे, त्याच्यामुळे शेणखत भरपूर होते, जर त्याच्यामुळे आपण शेणखताचा वापर जास्तीत जास्त करतोय, रासायनिक खताचा वापर केल्याने आपली जमीन कडक होते, कीटकनाशक टाकल्याने आपली जमीन कडक होते, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे ना। मग आता अण्णाजी, आपल्याला हे नाशिकचं जे गहू आज मिळालेलं आहे याच्यामध्ये काय विशेषता आहे? याचं उत्पन्न याला थोडं पाणी वाढवावं लागतं। अच्छा, पण इतर गव्हाच्या पेक्षा याचं उत्पन्न डबल येतं। एकरी क्विंटल, एकरी 40 क्विंटल, एका गुंठ्याला 1 क्विंटल गहू तयार आहे। आपला विश्वास बसतो का? नाही। माझाही नाही बसत। नाही, जे काय दिसणार आहे ते एकरी 40 क्विंटलचं आपण आजपर्यंत आपल्या डोक्यामध्ये पाहिलंच नाही। पाहिलंच नाही पण आपण 10 क्विंटलच्या वर पाहिलंच नाही। आपण म्हणतो का एकरी 20 मिळाले तर खूप झालं, भरपूर भरपूर। नाही नाही नाही, एकरी आहे ना 20 क्विंटल नाही, एकरी जर याला व्यवस्थित पाण्याचा जर ताण नाही पडला ना सर, तर हा एकरी 40 क्विंटल पर्यंत आरामशीर जातो, यायला पाहिजे। आता बघा, पाण्याचा ताण पडला नाही पाहिजे। आपण इकडच्या भागात काय म्हणतो की गव्हाला पाणी कमी पाहिजे, नाही याला अण्णाजी सांगून राहिले की याला जास्त लागेल, याला जास्त लागतं। आपण साधारण गव्हाला किती वेळा पाणी देतो? 3 वेळा आखरी आपण 3 वेळा पाणी देतो। जमीन फिलवायच्या वेळेस पहिला 1 पाणी, मग पेरणी पासून पेरणी झाल्यानंतर 21 दिवसांनी 21 दिवसांनी पाणी देतो, मग आणखीन 20-21 दिवसांनी आखरी मग मिसावल्यावर 1 पाणी दिला झाला। म्हणजे आपल्याला पेरणीच्या वेळी 1 पाणी, 21 दिवसांनी 1 पाणी आणि त्याच्या मिसवताना 1 पाणी, त्याच्यावर 4 पाणी म्हणजे पहिले जमीन ओली करायच्या वेळेस, ओली करायच्या वेळेस म्हणजे नागरेट करून मग त्याच्यानंतर जमीन तुम्ही ओली केली आहे, याला जमीन ओलवणे म्हणते, ओलावली जमीन, आता पेरणी करायची, पेरणी केल्यानंतर मग 21 दिवसांनी पाणी द्यायचं पहिलं पाणी। तर अशा प्रकारे 3 किंवा 4 पाणी जास्तीत जास्त, ओली केल्याचं 1 पाणी धरलं तर 4, ठीक आहे। आता अण्णाजी आम्हाला सांगा की या गव्हाला तुम्ही कोणत्या हिशोबाने पाणी सांगताय? याला असं आहे, दर कमीत कमी इकडे जरी किती पाणी असलं ना 15 दिवसाला एकदा पाणी भरायला, आता 21 दिवसानं म्हणत्या, तर 15 दिवसाच्या अंतरानं 4 पाणी भरायचे, 4 ते 5 पाणी, तर 15-15 दिवसाच्या हिशोबाने 4 पाणी आणि 1 त्या शेवटी जेव्हा उंबीवर येतो तेव्हा शेवटचं 1/5 पाणी। आपण जे 3 पाणी करतो त्याच्या जागी 2 पाणी वाढवायचे, म्हणजे आपण मिसवल्यावरच पाणी द्यायचं, म्हणून मिसवल्यानं आपला एकदा उंबी धरली ना दाणे धरले तर मग काही गरज नाही, कारण दाणे धरल्यानंतर जर आपण त्याला पाणी दिलं ना मग त्याला पांढरे दाग पडतात, त्याच्यामुळे जादा नाही लागत ती। म्हणजे उंबी जेव्हा धरते आहे, जीव धरला म्हणजे उंबीचं चिकनीत राहतो बारीक असं दाबलं, एकदा चिखर झाला का मग पाणी द्यायचं, जोपर्यंत पाण्यावाने चिकनी जातो तेव्हा 1 पाणी देऊन द्यायचं, त्यावेळेला फक्त 1 पाणी भरायचं शेवटचं पाणी। आता याला कसं राहतं, हा गहू उतरला याला फुटवे खूप येते या गावाला, मग याचा अर्थ आपण चुडीवर गहू यायच्या अगोदर जर 1 पाणी दिलं ना याला खूप फुटवे येते, म्हणजे कमीत कमी 50 फुटवे ते 100 फुटवेपर्यंत, म्हणजे 1 फुटवेला 1 मूठ भरते एवढे फुटवे तयार होते त्याच्या, म्हणजे हा पातळ लावावा लागेल आपल्याला। एक एकरी आहे ना फक्त याचं 20 किलो दिला, 1 एकराला 20 किलो। आता आपण आपल्या इकडचा जो गहू लावतो तो 1 एकराला किती लावतो? 40 किलो लावतो, म्हणजे 45 किलो जाते, तर आपल्याला त्याच्या हिशोबाने हा अर्धाच गहू लावायचा आहे। आता बा हे का लावायचा, कारण मग पुन्हा तो मुळाचा खेळ राहते, समजा आपण जास्त जास्त गहू लावला तर त्या मुळांना वाढायला जागा राहत नाही आणि त्याच्यामुळे ते फुटवे जास्त फुटत नाही
आणि आपल्या त्याच्यामुळे पिकावर परिणाम होतो. तर म्हणून कमीत कमी विरळ विरळ गहू लावला पाहिजे पेरताना. नंतर त्याचे जास्तीत जास्त कसे फुटवे फुटतील, म्हणजे आपल्याला शेवटी काय मुठभराचा आपल्याला एक झाड पाहिजे की नाही, तर तसा तो मिळेल आपल्याला असं अण्णाजींचं म्हणणं आहे. आणि त्याच्यात कमी लावायचं. आता मला हे सांगा की जसं अण्णाजी म्हणून राहिले का पाण्याची सोय तुम्ही करू शकता, तर करू शकाल का आपण हे एवढी पाण्याची सोय करू, म्हणजे पाच पाणी या पिकाला द्यायचे आहेत आपल्याला, हे वेगळं करू शकतो आपण. आणि अजून अण्णाजी सांगा की बा खताच्या हिशोबाने काय काय आपल्याला याच्यामध्ये खत आता याला आहे ना, आता से पूर्ण सेंद्रिय करायचं आहे ना, तर याला पहिल्या ना बीज संस्कार करून घेतला. आता बीज संस्कार केला याला बरोबर. तर एक मिनिट, बीज संस्कार आपण याला काय केलं माहितीये, आपला किलोभर शेण आणि अर्धा कप तूप, एक कप त्याला शहद मिक्स केलं पाण्यामध्ये आणि ते याला चोळलं आणि वाळू टाकलं. वाळू टाकलं, रात्रभर वाळू टाकलं. पेरण्यासाठी तयार केलं. अच्छा, अशा प्रकारे हे बीज संस्कार तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे. आता मग आता बीज संस्कार झाला की ज्यावेळेस याला पहिलं पाणी द्यायला नाही, तर पहिल्या पाण्याच्या वेळेला परत एक एकरासाठी एक पाव शेण तूप घ्यायचं, 15 किलो शेण घ्यायचं. 15 किलो शेण, एक पाव तूप गाईचं, ते 15 किलो शेणाला आहे ना एक पाव शेण तूप चोळून घ्यायचं. त्याच्यानंतर 1/2 किलो सत चोळायचं, 200 लिटर पाण्यामध्ये ते टाकायचं, ते डवळून आणि पाण्याबरोबर त्या गव्हाला पाईप फोडला. नाही पाणी कसं द्यायचं, त्याला वाफे पाडायचे, असे असे वाफे पाडायचे आधी आणि इकडून एक सीधा असा पाट न्यायचा आणि असे वाफे ठेवायचे. म्हणजे मग हा डाव्या हाताने ते पाणी इकडे वाफ्यांमध्ये जाईल सगळं. म्हणजे असा सरसगट नाही भिजवायचं जसं आपण धानाला भिजवतो तसं. नाही नाही सरसगट नाही. पहिलं तुम्ही सांगितलं की बा ते अमृत पाणी, अमृत पाण्याचा एक डोस आपण पहिला 15 दिवसांनी, पहिल्या 15 दिवसांनी एक अमृत पाण्यात डोस द्यायचा. परत आपण दुसरं पाणी भरितो ना 15 दिवसांनी, त्यावेळेस परत अमृत पाण्याचा डोस द्यायचा. म्हणजे एक एकराला 3 पाळ्यास पाणी टाकायचं आणि 3 पाळ्या झालं की नंतर आपण जे पुढं पाणी भरू प्रत्येक 15 दिवसाला, त्यावेळेला नंतर मग 15 ते 20 किलो शेण, 15 किलो गोमूत्र, 2 किलो डाळीचं पीठ, 2 किलो रबडी बनवायची, रबडी बनवायची, रबडी बनवून द्यायची आणि पाण्याबरोबर 8 दिवस ठेवायची मात्र सडवायची आणि 8 दिवसानंतर आहे ना पाण्याबरोबर परत द्यायची. म्हणजे असं जर तुम्ही केलं ना तर हे गव्हाचं उत्पन्न भरपूर येईल. आणि खीर केव्हा द्यायची मग, ते शेवट खीर आहे ना, खीर ज्या वेळेस तुम्ही तू पोटरात गहू राहील, म्हणजे पोटरा धरतो ना गहू निसवायच्या अगोदर, त्यावेळेला आहे ना एक एकराला 2 ते 3 किलो तांदळाची पेस्ट तयार करायची, म्हणजे खूप गोठून गोठून घ्यायची, 200 लिटर पाण्यात टाकायची आणि ती पाण्याबरोबर गुळ टाकायचं, त्याच्यात त्या पाण्याला खीळ झाली आणि त्या पाण्याबरोबर त्या गव्हाला द्यायची एक वेळेला, फक्त एक वेळेला दिलं तरी कुठे त्याच्यानं ते चमक येते तुमचे सगळं ते गहू खीर बनवून दिली ना. एकरी 2 ते 3 किलो तांदूळ लागायचे, जास्त काही लागते खरे तर 2 लागायचे, पाच तुमच्याकडे धान भरपूर आहे, 3 किलो टाकलं तर काही फरक नाही पडत त्यानं. तर आपण गहू आणला याचं तुम्ही सांगून राहिले 41 क्विंटल पर्यंत याचं उत्पादन होईल, तर असा गहू तर प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे. मग हे आम्हाला काय बीजायतच ठेवावं लागेल सर्व. मी तुम्हाला गहू हा तयार जर झाला ना, ज्यावेळी जिल्हे गावचे शेतकरी तिने पुढच्या वर्षाला अख्खं बी म्हणूनच इकत घेतील यांच्याकडून, म्हणजे पहिली गोष्ट अशी तयार म्हणजे प्रत्येक जण या गहूच्या बियाची मागणी. आता मला हे सांगा की तुम्ही म्हणता का ह्याला विरळ लावा, मग ते एक एक काळी दिसेल. आता शेतकरी म्हणतील का बा हे तर खूपच विरळ असा गहू आहे, पातळ झाला हा, आता याला मग औषध मारावं लागेल, तसं बरोबर नाही ना ते. नाही काही गरजच नाही त्याला, आहे ना एक कारण आहे ना, तो 1 महिना ज्यावेळेस चुडीवर येतो ना तिची चुडी इतकी मोठी तयार होती, परत चुडीवर येईपर्यंत आहे ना तो सिग्नल काढीचा दिसतो, म्हणजे त्यावेळेला तोपर्यंत पातळ पातळ, पण एकदा गहू असा एवढा झाला एवढा, मग तो गहू येणं पूर्ण झाकून जातो वावर बी आणि मग गहू भारी दिसतो. म्हणजे सुरुवातीला नाही उतरताना एकच बीज उतरणार. गव्हाचं नाव काय, नाव आपण ठेवून नामकरण करू ना याचं, कोरंबी 13 नाव ठेवून देऊ याचं, कोरंबी 13-12 म्हणजे आजची तारीख 13-12 आहे ना. नाव नाही सांग चालू जाईल.
हा आपण ना अग्निहोत्राचा अंगार आणलाय. अग्निहोत्र हे जे आहे ते सूर्योदयाच्या वेळेस केलं जातं, ज्याच्यामध्ये हे जे आता आपलं जसं आसमानी संकट आपल्यावर नेहमी राहते तर त्याच्यापासून आपल्याला रक्षण करण्याची शक्ती ही या अग्निहोत्रामध्ये तयार होते. आणि हा जर अंगारा आपल्या या जमिनीत पडला तर या जमिनीला कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण होते. तर हा अंगारा एक तर हा म्हणजे खताचंही काम करते आणि कीटकनाशकाचंही काम करते. म्हणजे अशा प्रकारे फक्त हा संरक्षण करणे पिकाचं असा हा दैवी अंगारा आहे जो आपण तयार करतो अग्निहोत्राच्या माध्यमातून. तेवढं पूर्ण नका लागेल अजून अजून बी आहे नाही. आता काय करू टाकू फक्त थोडं मी काय म्हणतो याला आता आपल्या ट्राय करी त्याला न अग्निहोत्र अंगारा न वापरताना प्यारायचं ना अग्निहोत्र लागून प्यारायचं काय फरक पडत तुमच्या लक्षात येईल मग. अग्निहोत्र लावून पेरल्याने काय फरक पडतो ते जर बघायचं असेल तर याचे त्याच्यात तुम्हाला काय अनुभव दिला. आता आपण दाणे टाकू ना पुढे उचललं ना खरं सोडला होता आम्ही आणखी कसला जायचं सोडायचं बाबा हनुमान जी को प्रणाम. ही आता पेरणी चालू झालेली आहे गव्हाची आणि हे जे शेतकरी आहेत हे परमात्मा एक सेवक यांनी पंथ स्वीकारलेला आहे आणि ते हनुमान बाबाचं नाव घेऊन आता पेरणी सुरू करतात आहे. सोबत अण्णाजी हांडे त्यांना शिकवायसाठी शेतामध्ये उतरलेले आहेत. आता उभं